खरं तर काल जेव्हा या गोष्टी झाल्या तेव्हा मला आणि दादाला त्या धक्कादायकच होत्या. कारण दादा, मी, पवारसाहेब आम्ही राजकारणात आहोत, आमच्यावर आरोप होतात, प्रत्यारोप होतात, ठीक आहे, आम्हाला सवय आहे त्याची. पण आमच्या कुटुंबातल्या, म्हणजे माझ्या तिन्ही मोठ्या बहिणी ह्या सिनियर सिटिझन्स आहेत. आणि दादा काल म्हणला तसं त्यांच्या लग्नाला माझ्याच 30-32 झाली आहेत ह्या वर्षी, म्हणजे त्यांना 40-45 वर्ष त्यांच्या लग्नाला झाली आहेत, घरात नातवंड आहेत. आणि त्याच्यामुळे आम्हाला माझ्या तिन्ही बहिणींवर काल जे झालं ते अर्थातच धक्कादायक आहे, दुर्दैवी आहे. पण मी काल संध्याकाळपर्यंतचा बराच विचार केला आणि माझा माझ्या बहिणींच्या कर्तृत्वावर खूप विश्वास आहे आणि त्या महाराष्ट्राच्या लेखी आहेत. आणि त्याच्यामुळे माझ्या तिन्ही बहिणी या ह्याच्यातून यशस्वीपणे, खंबीरपणे उभ्या राहून त्या बाहेर पडतील ह्याच्यावर माझ्या मनातील मात्र शंका नाही. काल दादाला जरा वाईट वाटलं, दादाला सांगितलं तू काळजी करू नको, तुझ्या बहिणी खूप घट्ट आहेत. आणि त्याच्यामुळे माझ्या तिन्ही बहिणी, सावित्रीबाई फुले ही जिजाऊच्या मातीत जन्माला आलेल्या आहेत, त्या सक्षम आहेत, यशस्वी आहेत, त्या आयुष्यात जे काय करतात ते, त्याच्यामुळे त्या नक्कीच ह्याच्यातून लवकर बाहेर पडतील. आणि मी गमतीने त्यांच्या मुलांना सांगत होते की असं व्हायला नको की 2 दिवसांनी ते इन्कम टॅक्सवालेच म्हणतील बापरे चूक झाली, इथे कुठे आलो आपण. आणि माझ्या बहिणी घाबरणाऱ्या नाही आहेत, त्या लढणाऱ्या आहेत आणि सत्याला लढायला कधीच अडचण नसतं. आणि मी कालही गोष्ट बोलली आणि आजही म्हणते की केंद्र सरकार किंवा दिल्लीचा तख्ताच्या पुढे महाराष्ट्र कधी झोकलेला नाही आणि कधी झुकणारही नाही. बरं, मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की हे एरवी छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करणारे हे आमचे दिल्लीचे सगळे नेते छत्रपतींचं बाकीचं सगळं बोलत राहतात भाषणातून, कृतीतून करत नाही. कुठल्याही छत्रपतींच्या काळामध्ये महिलेंवर कधी अन्याय नाही झाला, तो फक्त मोगलांनी केला. मोगलांच्या दिल्लीतले रस्ते नावानी बदलता कृतीमध्ये थोडीशी मोगलाई दिसायला लागली हळूहळू. आणि महिलांवर अत्याचार हा छत्रपतींनी कधी केलाही नाही, हा इतिहास या राज्याचा आहे आणि देशाचा.